तर मित्रांनो वेलकम टू द स्वप्नील एसके आणि आज आपण पाहणार आहोत कोहिनूर आटा चक्कीची माहिती जी की आपल्याकडे 2 एचपी मध्ये उपलब्ध आहे। तर मशीनच्या समोर तुम्ही बघू शकता हा काही अशा प्रकारचा मशीनचा बॉक्स असतो आणि या बॉक्स मध्ये लिहिलेलं असतं मशीनचं सर्व बेनिफिट आणि जे काही तुम्हाला पाहिजे ते टेक्निकल स्पेसिफिकेशन। कोहिनूरचे वेगवेगळे ब्रँड आहेत। या आता आपण कोहिनूर चक्की तुम्हाला खोलून दाखवूया की तिचा लुक कसा आहे, काय क्वालिटी मध्ये बनलेली आहे। तर समोरचे जे जर तुम्ही बॉडी बघू शकता तर ही पूर्णपणे प्लायवुड मध्ये आहे। साइडची पण बॉडी मी तुम्हाला दाखवू इच्छितो। साइडची जी बॉडी आहे ती पण पूर्णपणे प्लायवुड मध्ये आहे, हेवी मटेरियल आहे, ISI प्लाय आहे। सोबतच वरती तुम्ही बघू शकता की जर फ्लोर मिलचं कसं ऑपरेटिंग करायचं, काय ऑपरेटिंग करायचं, कोणत्यासाठी किती नंबरची जाळी वापरायची, किती प्रकारचे किती धान्य याच्यामध्ये दळू शकतो, ते सर्व प्रकारचं स्पेसिफिकेशन या मशीनमध्ये दिलेलं आहे। सर्व प्रकारचे सर्व धान्य या मशीनमध्ये होतात। हळद, खारी, खोबरंसुद्धा तुम्ही दळू शकता। वरतून तुम्ही बघू शकता गोल प्रकारचा एक भांडा आहे या धान्यामध्ये, म्हणजे याच्यात तुम्हाला धान्य टाकायचं आहे आणि इकडून धान्य टाकल्यानंतर खाली तुमचं ग्राइंडिंग। सोबतच ही मशीन पूर्णपणे सिंगल फेस आहे, त्याच्यामुळे ही आहे कोहिनूरची कोड वायर, याला मेन वायर बोलतात, कोड वायर सुद्धा बोलू शकता। ही तुम्ही सिंगल फेसवर चालू शकता। घरामध्ये वोल्टेज कमीत कमी 200 वरती पाहिजे मित्रांनो। सोबतच तुम्ही बघू शकता आतमध्ये ग्राइंडिंग चेंबर हा हेवी प्रकारचा दिलेला असतो तुम्हाला आणि खाली डब्बा दिलेला असतो। तर आतमध्ये काय काय येतं त्या ॲक्सेसरीज मी तुम्हाला दाखवतो। सोबतच मशीनमध्ये बघणार तर एक रिंग येते, एक व्हील सेट येतो, सोबतच व्हील सेटचा बॉक्स, जाळ्या आणि कॉटन बॅग। ही कॉटन बॅग येते काही अशा प्रकारची। कॉटन बॅग सोबतच तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या 6 जाळ्या दिलेल्या असतात। 2-in-1 मशीनचं मॉडेल आहे, त्याच्यामुळे समोरून तुम्हाला 2-in-1 जे काही आहे ते लावण्यासाठी हॉपर येतं, याला हॉपर बोललं जातं। मशीनमध्ये ग्राइंडिंग चेंबर हा गोल असतो, खाली डब्बा ठेवायला जागा दिलेली असते। हा डब्बा 5 किलोचा असतो, याच्यामध्ये 5 किलो पीठ तुमचं बसू शकतं। सोबतच हा जो आहे हा गोल ग्राइंडिंग चेंबर आहे, याच्यामध्ये हेवी रोटर, हेवी कटर आणि कॉपर वाइंडिंग मोटर असते। मोटर इनबिल्ट असल्यामुळे मोटरच्या शाफ्टवरच ब्लेड जॉईंट असते आणि या ठिकाणी तुमचं ग्राइंडिंग होतं। ही जाळी असते, ही जाळी तुम्ही गव्हाच्या किंवा बाजरीच्या पिठासाठी वापरू शकता। दोन्ही साईडने जाळी लागते, या साईडने पण लागते आणि दुसऱ्या साईडने पण मी तुम्हाला लावून दाखवतो। तर काही अशा प्रकारे या जाळीचं फिटिंग केलं जातं आणि ही जाळी फिटिंग झाल्यानंतर तुम्ही ब्लेड फिरवून बघू शकता, म्हणजे जाळी तुमची व्यवस्थित लागली का नाही त्याची खात्री होते। डब्याची क्वालिटी आणि आतून ही स्टील बॉडी मशीनमध्ये दिलेली। मशीनचं टोटल वजन 70-80 किलोच्या मापात असतं। हेवी मशीन असते, कॉपर वाइंडिंग मशीन असते। 1 वर्षाची तुम्हाला गॅरंटी वॉरंटी दिलेली असते। मी तुम्हाला सोबतच थोडासा लुक आणि एक मोड दाखवण्याचा प्रयत्न करेल। तो मोड म्हणजे असा की त्याच्यात तुम्ही बघू शकता बाजरी आणि ज्वारी तुम्ही दोन्ही दळू शकता। त्याच्यासाठी तो मोड दिलेला आहे, बारीक धान्य, जाड धान्य वेगवेगळ्यासाठी। समोरून तुम्ही वरती बघू शकता हेवी कॅबिनेट, सोबतच 2-in-1 हॉपर मी लावून तुम्हाला दाखवलेला आहे। तर हा 2-in-1 हॉपर लावल्यानंतर काही असा दिसतो, याच्यामधून तुम्ही हळद, खारी, खोबरं वगैरे जे काही मटेरियल तुमचं असेल ते सगळं तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता। हेवी प्रकारची मशीन आहे, हेवी मटेरियल आहे, बेस्ट क्वालिटी आहे। जर तुम्हाला पाहिजे असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ऑल महाराष्ट्र, ऑल इंडियामध्ये कुठेही पाहिजे असेल तिथे मागवू शकता। अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद।